म्हणायची मला जायचंय, काळी बकरी म्हणायची मला जायचंय, असा त्यांचा वाद सुरू झाला की मला जायचंय मला जायचंय. परंतु कोणीही काय माघार घेईना. शेवटी पांढऱ्या बकरी काय म्हटली, तिने थोडं नमता घेतलं. ती म्हणली, मी आता असं करते, मी काय करते खाली बसते. मग तू काय कर, माझ्या डोक्यावरून जा. आणि मग पांढरी बकरी खाली बसली, काळी बकरी सावकाश तिच्या डोक्यावरून पलीकडे गेली. तर आणि अशा पद्धतीने त्या दोन दिशेला दोघी जणी गेल्या. मुलांनो, हे सगळं दोघींच्यात का घडलं, कारण फूल कसा होता, अरुंद होता. हात जर त्या फुलावर जर पुरेशी जागा जर असती तर त्या दोन्ही बकऱ्या काय केल्या असत्या, सहज त्यांनी ये जा केलं असतं. परंतु काय झालं, त्या फुलावर पुरेशी जागा नव्हती, म्हणजेच तो फूल कसा होता, अरुंद होता. म्हणून त्याला काय त्या बकऱ्यांना काय केलं, सहज येता जाता आलं नाही. तर मुलांनो, आपण आता पाहिलं की त्या बकऱ्या अरुंद पूल असल्यामुळे त्यांना जाता आलं नाही, पण तोच जर रुंद पूल असता तर त्या गेल्या असत्या की नाही. तर अशा रुंद आणि अरुंद याच्यासारख्या काही वस्तू आता आपल्याला आपल्या पाठामध्ये